चांगल्या शमरवण्याची गोष्ट. एक दिवशी शास्त्रांचा पंडित व्यक्ती येशूची परीक्षा बघण्यासाठी त्याच्याकडे येऊन म्हणाला, गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे? येशूने उत्तर दिले, देवाच्या शास्त्रात काय सांगितले आहे? त्याने म्हटले, तू आपला देव याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि जसे स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. येशूने म्हटले, अगदी बरोबर सांगितले, हेच कर म्हणजे वाचशील. पण शास्त्र पंडित स्वतःला चांगला ठरवण्यास बघत होता, म्हणून त्याने विचारले, माझा शेजारी कोण? येशूने त्याला एक गोष्ट सांगितली. त्या शास्त्र पंडिताला विचारले, एक यहुदी माणूस यरुशलेमहून यरिहो गावाच्या रस्त्याने जात होता. तो माणूस रस्त्याने जात असताना लुटारूंनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याच्याकडे असलेली सर्व मालमत्ता घेऊन त्याला मारहाण केली व मेलेला समजून सोडून गेले. त्यानंतर लगेच एक यहुदी याजक त्याच रस्त्याने जात होता. जेव्हा त्या याजकाने पाहिले की याला लुटारूंनी लुटले आहे व मरण्यासाठी टाकून दिले आहे, तेव्हा तो याजक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. त्याने त्याची मदत न करता तेथून निघून गेला. त्यानंतर लगेच दुसऱ्या वेळेस एक लेवी व्यक्ती त्याच्या रस्त्याने आला. लेवी हे यहुदी लोकांमधील एक कुळातील लोक होते, जे मंदिराच्या सेवेमध्ये याचकाची मदत करतात. त्या लेवीने पण त्या माणसाकडे बघितले ज्याला लुटारूंनी लुटले होते. त्याने पण लक्ष न देता दुसऱ्या रस्त्याने निघून गेला. त्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या माणसाने, जो एक शमरोनी होता. शमरोनी हे यहुदी वंशातील परदेशियांशी लोकांशी लग्न केलेले लोक. शमरोनी व यहुदी हे एकमेकांचा राग करत असे. पण या शमरोनी माणसाने यहुदी माणसाकडे बघितले तेव्हा त्याची त्याला दया आली. मग त्याने त्याची काळजी घेतली व त्याच्या जखमावर मलमपट्टी केली. मग त्या शमरोनी माणसाने त्या माणसाला उचलून आपल्या गाढवावर बसवले व त्याने त्याला रस्त्यात असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी शमरोनी माणसाला पुढे प्रवास करायचा होता, त्यामुळे त्याने उतार शाळेच्या माणसाला काही पैसे देऊन म्हटले, याची काळजी घे आणि यापेक्षा जे काही अजून लागेल तो सर्व खर्च मी परत आल्यावर देईल. तेव्हा येशूने त्या शास्त्र पंडिताला विचारले, तुला काय वाटते, त्या तिघांपैकी कोणत्या लुटलेल्या व जखमी माणसाचा शेजारी ठरला? त्याने येशूला उत्तर दिले, ज्याने त्याच्यावर दया दाखवली तो. येशूने त्याला सांगितले, तूही जाऊन तसेच कर.